आपण पाहायला मिळाला. दुसऱ्या दिवसामध्ये वाकस टीम आणि वाकस आणि वडवलीमध्ये पहिली सेमीफायनल देखील झाली. त्याच्यामध्ये वडवली बी संघाने मात्र फायनलमध्ये प्रवेश केला. कालच्या दिवसाचा विचार केला तर दिबा पाटील उमरोळी हा संघ या स्पर्धेमध्ये सुपर फोरमध्ये दाखल झाला आहे. आणि आजच्या दिवसामधून कोणता संघ मात्र सुपर फोरमध्ये जाईल आणि उमरोळी संघाच्या अगेन्स्ट दिबा पाटील उमरोळी संघाच्या अगेन्स्ट मात्र सेकंड सेमीफायनल खेळेल. परंतु तत्पूर्वी आपण पाहू शकाल तिसरा मॅचला सुरुवात होती एकीकडे महाचीवाडी विरोधात वडवली सला वडवली संघाचे आपले सलामीची जोडी रवाना करा लगेच आणि ट्वेल्थ मॅन आपण मंचावरती पाठवा. महाचीवाडी आणि वडवली दोन्ही संघाचा अतिरिक्त ट्वेल्थ मॅन आपण मंचावरती पाठवा. अन्यथा ट्वेल्थ मॅन नसेल ना तर समजा एखादा खेळाडू क्षेत्ररक्षण करत असताना इंजॉर्ड जर झाला तर आपल्याला 10 खेळाडू घेऊन मात्र क्षेत्ररक्षण करावं लागेल ह्याची नोंद मात्र दोन्ही टीमने घ्यायची आहे. आयोजकाने मात्र पहिल्या दिवसापासून स्ट्रिक्ट निर्णय मात्र आमच्यापर्यंत पोहोचवलेत. नियम देखील आपण स्ट्रिक्ट पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. सदस्य चषक 2024 हे देखणारे दिमागदार आयोजन आपण पाहू शकाल. या प्रमुख आयोजकांची भूमिका मात्र रुपेश दादा कोंडे आणि युवा नेतृत्व शंकरजी कोंडे साहेबांच्या संयुक्त विद्यमानाने ही 4 दिवसीय स्पर्धा आपण पाहू शकाल. एक चांगली आणि शिस्तबद्ध स्पर्धा आणि एक चांगलं नेतृत्व आणि एक तर दोन्ही टीमचा ट्वेल्थ मॅन आपण मंचावरती पाठवा. कृपया असेल मोहाचीवाडे आणि वडवली या दोन्ही टीमला आपण विनंती करतोय की आपण अतिरिक्त ट्वेल्थ मॅन आपण मंचावरती पाठवा. अमूल दादा आणि सागर दादा आपला दोन्ही टीमचे मात्र आपण ट्वेल्थ मॅन पाठवायचे मंचावरती. तर वडवली टीमचा 12 प्रतिनिधी उपस्थित झाला आहे. तर मोहाचीवाडी संघ अमूल दादा 11 जण आहेत आपल्याकडे. ठीक आहे, फक्त आमच्यापर्यंत नावं पोचवा. तुमचे जे बॉलर असतील त्यांची आदम मुजावर मात्र गोलंदाजी मार्गप्रसा जे झाला आहे ज्या आदमने मात्र चॅम्पियन लीग मात्र गाजवली होती आपल्या गोलंदाजीच्या बळावरती आणि फलंदाजीच्या बळावरती. तो आदम मुजावर मात्र आता पहिल्या षटकाला सुरुवात करेल आणि एक मास्टर माइंड खेळाडू म्हणून वडवली टीमकडून नेहमी त्याची वर्णी मात्र लागते. तो सागर लतगे आणि दिनकर तळपे ही सलामीची जोडी. पाडल स्वीप साहेब पटका खेचायचा होता परंतु इथे झालं भिनलं होतं ज्या मुदावर आणि अमोल चव्हाण यांनी. परंतु सागर लतगे कोणतीही धाव न काढता मात्र गोल्डन डकचा शिकार ठरला आहे. कालच्या दिवसामध्ये सागर लतगे यांच्याशी आमची बातचीत जरूर झाली होती. ते देखील म्हटले होते की मी खेळपट्टीवरती उभा राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. परंतु आजमने मात्र आदमने मात्र त्यांना थांबून दिलं नाही आहे. इथे सागर लतगेला मात्र पहिल्याच शेंडूवरती बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे आदम. आपण पाहू शकाल की शंकर कोंडे यांना मात्र शुभेच्छा देखील आल्या आहेत. दिनेश कदम, संदीप पाशीलकर, प्रवीण शेवाळे, ज्ञानेश्वर कदाबाडी, पूर्ण मुकपेट टीम यांच्याकडून मात्र शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी. शंकर कोंडे आणि रुपेश दादा कोंडे यांना त्यांचं देखील मी शब्द सुभणाने धन्यवाद देतो आयोजकांच्या वतीने. त्यांचं देखील मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो मंच मैदानाकडे जिथे चालू सामना वडवली आणि मोहाचीवाडी. फटका जोरकस खेळायचा होता परंतु पाहू शकाल आपण की पहिला चेंडूवरती विकेट आल्यानंतर सेकंड वन डाऊनला मात्र पोझिशनला फलंदाज आपण संकेत लतगेला आपण पाहू शकाल. संकेत लतगे आपण वन डाऊनच्या पोझिशनला. दिनकर तळपे ऑन स्ट्राईक, बॅक टू द बॉलर सांगली शेल्ड फिल्डिंग बॉल बिलती आहे. स्वतः गोलंदाज गोला चेंडू रिलीज करून त्याच्यानंतर आपली पोझिशन बनवून बॉल मात्र अडवण्यात यशस्वी झाला आदम. चांगली बॉलिंग, समोर चेंडू व्ही शेपमध्ये दिनकर तळपेकडून मात्र हा चेंडू थोडीशी आउटफील्ड खराब होती. फायदा देखील मोहाचीवाडी टीमला झाला होता परंतु दिनकर तळपेचं नशीब बलवत्तर पाहायला मिळालं आणि हा चेंडू मात्र लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून बन बाहून चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने मात्र टीमची धावसंख्या 4 अंकाने फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन पोहोचेल ती 5 या धावसंख्येवरती. 5 धाबा दा फलकावर पहा. चांगला चेंडू होता, पंचांचा इशारा येणं ते बाकी आहे. कशा पद्धतीने
बाटकड त्याची तर बाटकड घेतली होती. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल देखील झाला होता, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो धीम्या गतीने धावली आणि ते एकच धाव मात्र मिळली जाते दिनकर तळपे यांना. वडवली टीमला, वडवली टीम मात्र होम ग्राउंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु घरच्या मैदानावरती कशा पद्धतीने तो वडवली टीमचा खेळ मात्र होईल याची पाहणी मात्र करत आहेत. चांगला फटका डीपमध्ये शत्रुरक्षक तैनात आहेत, फिल्डिंग करतील तत्पूर्वी. एक सिंगल मात्र आले आणि सिंगलच्या मदतीने सात धावा धावफलकावरती. पुनश्च मात्र शुभेच्छा येत आहेत वारंवार. चांगलं आयोजन केलं आहे, चांगलं नियोजन देखील केलं आहे शंकर कोंडे यांनी. त्यांचे देखील फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत. प्रवीण शेवाळ यांनी स्वतः फोन देखील केले होते मला दोन की माझ्याकडून शुभेच्छा दे, पूर्ण मुकपे टीमकडून शुभेच्छा दे शंकर कोंडे यांना, कारण की चांगलं नेतृत्व आहे आणि चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदम सुसज्ज असं मैदान देखील वडवली घरांचं आहे आणि त्याच्यावरती मात्र शुभेच्छा भर भरून मात्र शंकर कोंडे यांना मिळल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झाला आहे. धावफलकावर धावा ते सात सात जित आपण पाहू शकाल. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. रेल्वे ट्रॅककडून मात्र सज्ज होतोय गोलंदाजी स्टार्सवरती आणि होम ग्राउंडवरती वडवली संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता, आमंत्रण दिलं होतं परंतु आमंत्रण स्वीकारलंय का? जरूर जरूर आमंत्रण स्वीकारलंय. पहिल्या चेंडूवरती साजिद शेख वरती चढवलेलं आक्रमण बॅट्समन संकेत लतकेच्या बॅटमधून आलेला हा काऊ कॉर्नरला सलामी देणारा हा आलाय उत्तुंग असा षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक फुलताने पाहायला मिळालं. शत्रुरक्षण पाहू शकाल आपण कशा पद्धतीने बॉलमध्ये चाचपणी करत होते. 13 धावा धावफलकावरती पहिली बॅटिंग करते ती वडवली संघ. पहिली वडवली बी संघ मात्र क्वालिफाय देखील झाला या स्पर्धेमध्ये, फायनलमध्ये प्रवेश केला आहे त्यांना. कुटप्पाचा चेंडू पुल केला, शत्रुरक्षक पोहोचतील का? नो मान्स लँडमध्ये चेंडू पडला आहे, परंतु सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी देखील खराब झाली आहे, बॅकअप चांगलं मिळालं शत्रुरक्षकाकडून, परंतु जर का बॅकअप मिळालं नसतं तर हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर मात्र पाहायला मिळाला असता. परंतु बॅकअप भेटलं, बाल बाल बसवले आपण पाहू शकाल. अलॉंग द कार्पेटने डीपमध्ये फिल्डर तैनात होतील. एकच सिंगल मात्र भेटली जाते, कारण की फेकी अचूक आहे. अमोल चव्हाण देखील म्हणत आहेत की जर का फेकी केली तर बॅकअपला देखील या, कारण की इथे आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. मागच्या बाजूने थर्डमॅनला असेल, लॉंग स्टॉपला असेल, फाईन लेगला देखील आपण पाहू शकाल. चांगलं मैदान आहे. 16 धावा धावफलकावरती साजिश गोलंदाजी मार्कवर सज्ज. कबरला चेंडू उडवला आहे, चांगला फटका. शत्रुरक्षक पोहोचतील का? परंतु शत्रुरक्षकाच्या पुस्तकावरती दस्तक देता नव्हता, परंतु शत्रुरक्षक पोहोचले तिथं. चांगली फिल्डिंग शेवटच्या अखेरीस मात्र होताना पाहायला मिळाले आणि ते दोन धावा दिनकर तळपेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दोन धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या दोन अंकाने फ्लाय मात्र झाली आहे, जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. चांगला शेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने मात्र वलन घेतलं, डायरेक्ट हिट देखील झालं होतं, परंतु फलंदाजाने आपली कॉपी क्रीज देखील सोडली नव्हती. सोडली होती परंतु त्यानंतर चाणाक्ष पद्धतीने दिनकर तळपे आपण पाहू शकाल. त्यांना माहिती आहे की चेंडू हार्डबॉल आहे, डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला होता, परंतु इथे चेंडू स्टँडवरती जाण्याआधी दिनकर तळपेंची बॅट मात्र लँड झाली ती रिक्षेवरती आणि इथे बाल बाल बसवलेत. हा देखील चेंडू आला आहे निर्धाव आणि निर्धाव चेंडूच्या संगतीने 1.5 चेंडूचा खेळ मात्र प्रगतीपथावर संपुष्टात आला आहे. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सागर लदगे मात्र काही न करता मैदानाच्या बाहेर देखील त्यांनी प्रतिता प्रवास केला. त्याच्यानंतर दिनकर तळपे आणि सागर लदगे संकेत लदगे आपण पाहू शकाल, त्यांनी
आपल्या टीमचा डाव सावरण्याचं काम मात्र केलं आतापर्यंत अठरा धावसंख्येवरती. अठरा धावा धाव फलकामध्ये पाहतोय आपण टीम वडवली. चांगला फटका कव्हरला चेंडू उडवला क्षेत्ररक्षक ताईना ते छेल देखील जोडली जाते. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल शिरगाव विरोधात उमरोली शिरगाव टीमने मात्र झेल सोडले होते आणि ते त्यांना तो सामना देखील सोडावा लागला. अशीच परिस्थिती पुनश्च आपल्याला पाहायला मिळते ती मावाचीवाडी टीमची. इथे देखील शत्रुरक्षकाने झेल देखील सोडली आणि ते झेलचं रूपांतर दोन धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ संपला. दहाच्या सरासरीने स्किंग रेटने मात्र आत्तापर्यंत स्कोरबोर्डवरती धाव फलकावर धावा लागल्यात त्या वडवली संघाच्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. तिसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत अमोल चव्हाण एक फिरकूपट्टू. तर नेक्स्ट मॅच वाशिवली विरोधात छत्रपती सी सी कुलगाव या संघाला आपण टॉससाठी इन्व्हाइट करू. वाशिवली आणि त्याच्या विरोधात असा छत्रपती सी सी कुलगाव या दोन टीमला आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया. बोल चव्हाण आउटसाइड द लेग स्टंप पंच अभी सर बोलून सांगतायत की हा चेंडू स्वेअर मारा अभांतर धाब्याने मात्र अमोल चव्हाणने सांगता करत आहेत. स्वेअर चेंडूच्या मारेने अभांतर धाब्याने एक फिरकी गोलंदाज आपल्या बोटांची जादू चालवत असल्याने पाहायला मिळतो आहे. चांगला फटका संकेत लदगेच्या बॅटमधून व्ही शेपमध्ये लॉंगानला फिल्डर तैनात केला आहे. तत्पूर्वी सिंगल मिळेल सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या एक या अंकाने फ्लाय मात्र झाली आहे जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धाव फलकावरती. सातगर लदके बाद झाल्यानंतर डाव सवाऱ्याचं काम केलं दिनकर तलपे आणि पाडल स्वीपचा इशारा व प्रयत्न जरूर झाला होता परंतु इथे चेंडू मात्र 22 ची 1 धाव पंच सांगतात आम्हाला लेग 22च्या स्वरूपामध्ये ही आलेली एक धाव मात्र महत्त्वाच्या क्षणी मात्र मिळली जाते. म्हणजे डाट चेंडू होत नाही आहे धावसंख्या येते एक ती कशी पण येऊ वडवली टीमसाठी ही महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा धाव फलकावर. संकेत व्ही शेपमध्ये अलॉंग द कार्पेटने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून दोन शत्ररक्षकांना टाटा बाय बाय करत दोघांच्या मध्ये संभाषण चालू होतो. तू अडवतो का मी अडवू मी अडवतो का तू अडवतो. परंतु चेंडूने सीमारेषा ओलांडली तिथे धावसंख्या वडवली टीमला मात्र मिळून गेली ती 4 आणि 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने वाढली जाते जाऊन पोहोचली ती 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धाव फलकावरती. संकेत लदगे एक हाती खिंड मात्र लढवताना पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू आमंत्रण स्वीकारायचं होतं परंतु शत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन बसला आणि संपवला बॅट्समन इथे संकेत लदगेचा खेळ. नवीन बॅट्समन प्रेम सोनावणे मात्र तैनात झालेत नट नंबर 4 वरती दाखल केले मैदानामध्ये. त्यांना मिडल ऑर्डरची बॅटिंग आता सुरू झाली आहे. तर मिडल ऑर्डरच्या बॅटरला मात्र बॅटिंग करावी लागेल. अमोल चव्हाणने मात्र सफलता प्राप्त केली आहे. 27 धावा धाव फलकावर. चांगला बॅक टू द बॉलर चेंडू खेळून काढला आहे संघ प्रेम सोनावणेने आणि तिसऱ्या षटकात इथे खेळ समाप्त झाला आहे. 9 ची सरासरी प्रतिषटक मात्र टाकली. 2 षटकांमध्ये धावसंख्या होती ती 20 आणि त्याच्यानंतर अमोल चव्हाण गोलंदाजी मार्कवर आले. एक चौकार जरी आला असेल अमोल चव्हाणवरती त्याच्यानंतर कमबॅकिंग षटक फेकला अमोल चव्हाण यांनी कारण हीच त्यांच्यामध्ये असलेली गतिशीलता आपल्याला पाहायला मिळते. एक व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि गुणवत्तेने ठासून ठासून भरणारा हा खेळाडू आहे
आणि त्यांनी अवघ्या 7 धाबा खर्च केल्या आणि डाव फळकावर धावा लागल्या. त्या मोहाच्या वाडी संघाच्या अगेन्स्ट मात्र वडवली संघ खेळत असताना 27 धावा. शेवटचं षटक आणि हाणामाऱ्या षटकाला सुरू होतं. दिनकर तलपे अजूनही मैदानामध्ये तल टोकून आपला पाल मिळतोय. त्यांच्या माठमधून धावसंख्या आली 7 चेंडूमध्ये 9 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळत आहेत. प्रेम सोनावणे मात्र आत्ताच झालेत निघत. त्यांनी एक चेंडू फेस केला, अजून त्यांनी अकाउंट देखील ओपन केलं नाही. त्याच्यानंतर संकेतने देखील एक षटकार एक सावकार देखील मारला. तर बाया बॉलर नेम आम्हाला प्लीज कळवा अमोल दादा. मुस्तकीन मात्र गोलंदाजी मार्कोस सज्ज झालाय. पहिला चेंडू दिनकर तलपेच्या मॅट मधून लांगा बॉर्डर लाईनच्या बाहेर आकाशाला गबस निघालणारा हा आलाय दिनकर तलपेचा ब्रँडेड षटकार. आक्रमणाला सुरुवात केली. स्लॅग षटके हाणामारी षटके हाणामारीला सुरुवात केली. धावफलकावर धावा 33 धावा पाहू शकाल आपण. दिनकर तलपे शेवटपर्यंत राहत आहेत आणि धावसंख्या आपल्या संघासाठी करत आहेत. हा देखील तिथेच उडवायचा होता, ऑन साईडला टर्न केला, एक सिंगल घेतली दुसरीचा प्रयत्न, परंतु प्रेम सोनावणेला थांबवलंय. प्रेम सोनावणे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होते, परंतु दिनकर तलपेने थांबवलंय त्यांना. की म्हणतायत की थांबू आपण दोघं जण. अजून 4 चेंडूचा खेळ शेष आहे, म्हणजे 4 चेंडूमध्ये दिनकर तलपेंचे एकच अशा असेल की 4 चेंडूमध्ये 2 माल्टीट लागवायचे, जेणेकरून 50 ते 48 धावसंख्येपर्यंत आपण कसे तरी पोहोचायचं. म्हणजे एक आपण आपल्याला एक ठसन द्यायला निर्माण होतील एक धावसंख्येच्या मदतीने. आपण पाहू शकाल 34 धावा धाव फलकावरती, 50 जाण्याचा प्रयत्न जरूर असेल टीम वडवलीचा. तर 50 धावसंख्या झाली ना तर या धावसंख्या होण्यापासून कठीण आहेत या मैदानावरती. टॅप केलेला चेंडू होता, एकच सिंगल. प्रेम सोनावण्यांना माहिती आहे की दिनकर दादाच्या बाटमधून धावसंख्या येते, दिनकर तलपेच्या बाटमधून धावसंख्या येते, तर त्यांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे. जेवढे चेंडू दिनकर तलपे स्ट्राईक एंडला राहतील ना तेवढी धावसंख्या जास्त आपल्याला पाहायला मिळेल. 35 धावा धाव फलकावरती. पुढे येऊन तसा फटका चांगला आहे, चेंडू फेकून मात्र दिला वाईडिश लॉंगा बॉन्ड लाईनच्या बाहेर हा आलेला पुनश्च दुसरा मोठा फटका षटकार. आधी स्टेबल होते, त्याच्यानंतर फ्रंट फुटवर गेले डान्सिंग डाऊन, ने चेंडू फेकून मात्र दिला वाईडिश लॉंग ऑफ बॉन्ड लाईनच्या वायर. धावसंख्या धावफलकावरती 41. पुनश्च मोठा फटका, फटका फसलाय, शतरक्षक पोहोचताय साजिद आणि इथे संपवला बॅट्समन दिनकर तलपेचा खेळ. शेवटच्या सेकंड लास्ट बॉलवरती विकेट डाऊन झाली आहे. विकेट नंबर दुसरी मैदानाच्या बाहेर, दिनकर तिसरी मैदानाच्या बाहेर जाते इथे दिनकर तलपे बॅक टू द डगआउट. एक्केचाळीस धावा धाव फलकावरती बाल मिळतात. 3.5 चेंडूचा खेळ अध्यापर्यंत संपला आहे. सुरेश कोंडे पाहतायत, प्रतीक्षा करतायत, पाहणी करतायत ते देखील मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या भावाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना 3 दिवस आपल्याला पाहायला मिळाले इथे. आज माझा शेवटचा दिवस या आणि शेवटचा दिवस झाला का ते बोलतील आम्ही निश्चिंत झालो. विकी विकी लतगे आपण पाहू शकाल, वडवली टीमचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख आहे तो आता 4-5 क्रमांकावरती मैदानात प्राप्त झाला आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी त्याच्या बॅटमधून जरूर षटकाराची अपेक्षा आणि इथे फटका फसलाय, झेल देखील स्वीकारले आणि विकीला मात्र आल्या पावली. परतीचा प्रवास करावा लागेल. शेवटचा देखील चेंडू चांगला निघाला तो मुस्तकींचा आणि इथे 4 षटकांची सामना मात्र संपलाय. पहिल्या इनिंगचा पहिल्या 17 खेळ संपुष्टात आला आहे आणि धाव फलकावर धावा लागल्या त्या वडवली संघाच्या. 41 म्हणजे 24 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज असणारी ती विजयासाठी टीम महाचीवाडीला. चला नेक्स्ट मॅच असेल ती छत्रपती सीसी कुलगाव विरोधात वाशिवली. दोन्ही टीमच्या कर्णधाराला आपण इन्व्हाइट करू की आपण टॉससाठी लगेचच टॉस बॉक्समध्ये संपर्क करावा. वाशिवली आणि छत्रपती सीसी कुलगाव या दोन्ही टीमच्या आपण कर्णधाराला विनंती करू आपण टॉससाठी लगेचच मंचावरती यावं.
चला वाशिवली संघाचा कर्णधार आणि छत्रपती सीसी कुलगाव टीमचा कर्णधार, तर कुलगाव टीमचा कर्णधार आलाय, वाशिवली टीमचा कर्णधार आपण लगेच टॉससाठी या, पंकज शिंदे किंवा जीवन शिंदे आपण आला असाल तर आपण लगेच टॉससाठी यावं. मस्त मस्त एकदम मस्त छान. देबी प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक मैदानावरती गेल्यानंतर अमोल चव्हाण, देबी प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक मैदानावरती गेल्यानंतर अमोल चव्हाण आणि रोशन त्याची दादागिरी असते तो अमोल चव्हाण, मात्र आता आपण स्ट्राईक एंडला पाहू शकाल, ज्याने कर्जत प्रीमियर लीग देखील गाजवली आणि आपल्या नावाची छाप देखील सोडली आणि प्रथम क्रमांकाचा मान करी देखील श्री इलेव्हन या नावाने बादशाह वॉरियर्स म्हणून या संघामधून मात्र लीड करत होता आणि त्या संघाला प्रथम क्रमांकाचं फाळतुशीक देखील मारून दिलं आणि आत्ताच झालेल्या कालच्या दिवसामध्ये श्री इलेव्हन मोहाचीवाडी हा संघ देखील जगन्नाथ स्फूर्ती चषकामध्ये चांगली कामगिरी करून आला आहे आणि आज देखील ती मोहाचीवाडी संघ मात्र इथे खेळताना बाल मिळतो आहे. तो अमोल चव्हाण स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंड होते आपण पाहू शकाल. प्रेम सोनावणे पहिला चेंडू ब्लॉकरला चेंडू रत्तला होता अलॉंग द कार्पेटने, लॉंगापला क्षेत्रशेक फील्ड करेल तत्पूर्वी, लॉंगॉनला फील्ड करेल तत्पूर्वी एकच सिंगल मात्र मिळली जाते आहे. सागर लगेच पाहू शकाल आपण एस्टनच्या मागे उभे आहेत, ज्यांना बराचसा अनुभव आहे क्रिकेटचा आणि बरेचसे वर्ष मात्र क्रिकेट खेळले आहेत ते. त्याचबरोबर दिनकर तलपे देखील असतील, भाऊ देखील उभे आहेत, त्याच्यानंतर विक्की थर्डमॅनला आहेत, चांगली फील्ड पोझिशन सजवली आपण आणि यंग खेळाडू खेळाडू घेऊन देखील ज्ञानेश्वर लदके देखील आपण पाहू शकाल आणि यंग खेळाडू घेऊन देखील ते मैदानामध्ये आता दाखल झालेत. नवीन नवीन खेळाडूंना देखील त्यांनी संधी दिली वडवली संघाने आणि मोहाचीवाडी संघ डेली आपण पाहू शकाल. पुढचा शेंडू सुरेख शेंडू प्रेम सोनावणेचा अतिशय भन्नाट वेगान टाकला होता आउटसाइड ऑफ स्टंपने, फलंदाज अशा भूत नजरेने पाहत देखील राहिला आणि इथे चेंडू आला आहे निर्धाव. डॉटअप पर्सेंटेज वाढवावी लागतील आता मैदानामध्ये फील्ड फिल्डिंग करत असणाऱ्या वडब्ल्यू टीमला आणि प्रेम सोनावणेला त्याच्यासाठी त्याच्या हातामध्ये षटक देखील सोपवलं आहे. चांगला फटका मिडॉनला, क्षेत्ररक्षक बीड देखील झालेत आणि चेंडू देखील ट्रॅव्हल झाला आहे लॉंग ऑन मॉन्टलेनच्या बाहेर येथील त्या रोशनच्या बॅटमधून आलेला हा अलॉंग द कार्पेटने जमिनीला गुदगुल्या करत चौकार.
चांगला फटका जागा बनवली होती स्ट्रोक साठी, फटका देखील सजवलाय क्षेत्ररक्षक पाटला करत आहेत, क्षेत्ररक्षकाला साथ देखील मिळाली या ग्राउंडशी, कारण की होम ग्राउंड आहे वडवलीकरांचं आणि त्यांना देखील मैदान देखील साथ देत आहे, म्हणजे नशिबाचा कौल आपण पाहू शकाल वडवली संघाच्या बाजूने. परंतु पप्प्याला देखील होती तिथेशी, त्यांच्याकडून मिसफील्ड झाली, त्याच्यावरती चौकार आला, त्याच्यानंतर ऑन साईडला टर्न देखील केलं, पुश देखील केलं चेंडूला आणि त्याच्यावरती एक धाव मात्र ग्राउंड देखील अडवले. क्षेत्ररक्षकाचा काही फायदा त्याच्यामध्ये रोल नव्हता आणि तीन धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या ॲड झाली आहे, जाऊन पोचली ती 8 अंकावरती. 8 डावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत त्या टीम महाशिवाडी. 42 पाठलाग करायचा आहे त्यांना आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये, म्हणजे प्रति चेंडूमध्ये दुहेरी धावेचं समीकरण मात्र उभं केलं होतं त्यांनी. चांगला फटका, चेंडू चाललाय डीपमध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल मात्र कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न होईल का पहा. बॅकअप देखील सांगायला भेटत नाही आहे. शुभम मात्र थोडंसं फंबल देखील झाला होता. आता आपल्याला जर आपल्या संघामध्ये स्थान निर्माण करायचं असतं ना, त्यावेळेस परफॉर्मन्स हा चांगला असायला पाहिजे, तर आपण पुढच्या मॅचमध्ये आपल्याला इन्व्हाइट देखील करत आहेत, परंतु परफॉर्मन्स देखील तसाच लागतो. चांगली कामगिरी करावी लागेल, 100% योगदान द्यावं लागेल टीम ओडबली करून, कारण की 42 धावसंख्येचा मापक असं आव्हान आहे, फायटिंग स्कोअर आहे, त्यांना ती धावसंख्या डिपेंड करायची. 9 धावा प्रेम सोनावणेने चांगली षटक फेकते पॉवर प्लेचं. चांगला बॅक टू द बॉलर, चेंडू अडवला देखील होता आणि इथे ज्ञानेश्वर लदके स्वतः आले चेंडूवरती, तत्पूर्वी मात्र सिंगल ॲड होईल आणि इथे पहिल्या षटकाचा पॉवर प्लेच्या पिबनच्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आहे आणि धाव फलकावरते धावा त्या बिनबाद 10 अशी परिस्थिती, म्हणजे 18 चेंडू आणि अजूनही 32 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे ती बिजासाठी मोहाच्या वाडी टीमला. धन्यवाद विजय. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 10. आता सेकंड ओव्हरला सुरू होत होते, गोलंदाजी मार्कवरती दिनकर तल्पे, जे नेहमी आपण पाहिला तर पॉवर प्लेचा षटक घातलायचे, त्यात मात्र प्रोटंग करत आहेत की दोन दुसऱ्या षटकाला. पहिला शेंडू निश्चित पंचांचा इशारा लाय, नो शेंडू भीमार आणि प्लस 4 धावा, म्हणजे बोनस मात्र दिला मोहाच्यावाडी टीमला. दिवाळीच्या आधीच मात्र बोनस देऊन टाकलाय तो दिनकर तल्पे यांनी आणि इथे 5 धावा ॲड मात्र केल्या जातील त्या महाजवाडी टीमच्या खात्यामध्ये आणि 5 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 5 अंकाने फ्लाय मात्र झाली आहे, जाऊन पोचेल ती 15 अंकावरती. फ्री हिटचा चेंडू, पुढील चेंडू मात्र फ्री हिट असणार आहे, म्हणजे मोठी फटका मारायची मुभा बॅट्समन रोशनला देखील असेल आणि त्या रोशनमध्ये ताकद देखील आहे, त्याने दाखवून दिलं आहे की पहिल्या चेंडूवरती दिनकर तल्पेवरती आक्रमण चढवलं आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल आउटसाईडला लेग स्टंप, खूपचा बाहेरचा चेंडू होता, शपल झाले होते त्याच्या, अजून बाहेर चेंडू टाकला दिनकर तल्पे यांनी आणि हा देखील चेंडू आला वेअर घोषित केला आहे, म्हणजे 1-0 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या. पहिला नो प्लस 4, त्याच्यानंतर वाईट चेंडू, म्हणजे 6 धावा 0 चेंडूवरती आपण पाहतोय. फ्रीडचा चेंडू होता, झेलची नामी संधी, झेल देखील स्वीकारली, रनआउटची संधी देखील होती, सागर लगे चुकले आणि इथं अमोल चव्हाणला मात्र जीवदान भेटलंय. अमोल चव्हाण स्वतः देखील हसत आहेत आता,
कारण त्यांना माहिती होतं, त्यांनी आशा देखील सोडली होती पोचेल म्हणून मी, परंतु सागर लदगेने केलेली चुकी, त्या चुकीचं रूपांतर आता मग तसा अमोल चव्हाणांना भेटलं आहे, त्यांना जीवदान देखील भेटलं आहे. आता त्यांना जीवदानाचा फायदा, असं म्हणतात जखमेवरती मीठ आणि आगीत ते लोकून, अशी बॅटिंग करावी लागेल आता की झेल्स का मला विकेट, रनआउटची विकेट सोडली आणि त्याच्यावरती मी तुटून मात्र पडलो, असं दाखवून द्यावं लागेल आता अमोल चव्हाणांना. 17 धावा 10 फलकावरती, 17 धावा 10 फलकावरती, 1.1 शेंडूचा अद्यापर्यंत खेळ समाप्त झाला आहे. नेक्स्ट मॅच वाशिवली विरोधात छत्रपती सी सी कुलगाव, कुलगाव टीमचा कर्णधार आला आहे, तर वाशिवली टीमचा कर्णधार आपण चला लगेच टॉससाठी. शंकर कोंडे आपण पहा लगेच आलेत का ते, चांगला फटका कनून चेंडू काढलाय अलॉंग द कार्पेटने, डीपमध्ये प्रोडक्शन दिलंय, तत्पूर्वी एक सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट देखील झालं आहे इनिंग बिटवीन द विकेट. चितेच्या चपलाईने मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात, 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या. पलटी जातीय जाऊन पोहोचेल ती 19 धावसंख्येवरती, 1.20 धावा 10 फलकावर लागले. दादा ते वाशिवली टीम देखील इथे उपस्थित होती आहे, नेक्स्ट मॅच त्यांचीच देखील असेल. फटका फसला आहे, शतरक्षक डाऊन द बॉल, छेल देखील सुटली जातीये आणि इथे सिंगल्स डबलमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळत आहेत. अब्बल सवाडाला नाराज आहे स्वतःवरती, कारण की त्यांच्या बॅटवरती परफेक्ट चेंडू येत नाही आहे, मिस टाईमच होत आहेत, झेल देखील उठत आहेत परंतु झेल देखील शतरक्षक घेत नाही आहेत, म्हणजे खराब कामगिरी सध्या वडवली टीमकडून पाहायला मिळते आहे. 21 धावा 10 फलकावरती, 21 धावा 10 फलकावर लागले जात आहेत. फटका पुनश्च फसला होता, 9 मास लँडमध्ये चेंडू पडला आहे, 38 षटकांमध्ये चेंडू फील्ड होईल, तत्पूर्वी एक सिंगल मात्र ॲड होईल, एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होती आहे, जाऊन पोहोचेल ती 22 धावसंख्येवरती. अजून 20 धावसंख्येची गरज आहे, उर्वरित 14 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे समान सुस्थितीमध्ये सामना आपण पाहू शकाल. दोन्ही संघाच्या तागडीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे कोणताही संघ कोणत्याही क्षणी वर्चस्व गाजू शकतं, परंतु ते वर्चस्व गाजवायचं असेल तर तसं कामगिरी आता करावी लागेल मैदानामध्ये. लोबर पुलटा चेंडू उडा फिरून खेळले, फक्त दिशा दिली आहे शतरक्षक तैनात, एक सिंगलमध्ये कम्प्लीट, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे फलंदाज, मात्र आता पंचांनी रिव्ह्यू घेतला आहे, तिसऱ्या पंचांची मागणी. तर वाशिवली लास्ट कॉल आपल्यास, आपण जर आता टॉससाठी आले नाहीत तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावेल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल रिसवाडी संघाला 4 धावसंख्येची पॅनल्टी दिली होती, त्याच्यानंतर वाकस टीमला देखील 4 धावसंख्येची पॅनल्टी दिली होती. आता तुम्हाला देखील तसं होऊ नये याच्यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार इन्व्हाइट करतोय. रिस्टम पेंडिंग आहे आणि तत्पूर्वी आपण टॉस देखील करू. तर फलंदाज मात्र बाद असेल, अमोल चव्हाणला मात्र आता विकेट परतावी लागेल. नॉर्मल मात्र 1 सेकंदाचा मात्र फरक असेल, चेंडू लावणार आणि बॅट रिलीज करणार, तत्पूर्वी मात्र दिनकर तलपेने मात्र चेंडू स्टँडवरती लावला आणि हिते मात्र फलंदाज बाद झाला. अमोल चव्हाण धावचीच्या स्वरूपामध्ये 2 वेळा वाचले होते ते आणि आता त्यांना वाचता आलं नाही आहे. इथे फलंदाज बाद, नवीन बॅट्समन आदम मैदानामध्ये एंटर झालेत, या आदमने चॅम्पियन लीग गाजवली होती गेल्या वर्षी, 63 वर्ष मात्र मागील वर्षामध्ये जी चॅम्पियन लीग कर्जत, सुधागड आणि खालापूर या 3 तालुक्यांची जी लीग झाली होती ना, त्या लीगमध्ये मात्र ह्या फलंदाजाने एक विध्वंसक अशी फलंदाजी केली होती. धावफलकावर धावा 23 झाल्यात. आता विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे, उर्वरित 13 चेंडूंमध्ये इथून देखील कमबॅक होऊ शकतो. टॉस कोणी जिंकला, टॉस कुलगाव टीमने जिंकला आणि आपला निर्णय का असेल आमच्याबरोबर सुपूर्द करा लगेचच. डिसिजन पेंडिंग आहे, कुलगाव संघाने टॉस जिंकला आहे, डिसिजन आपला आमच्यापर्यंत पोहोचवा.
हा देखील सुरेख पटका गुडघेट टेकून लगबलेला हा दिनकर तलपेच्या विरोधात आलेला हा आक्रमण आणि आक्रमण आणि हा लाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 धावा फलकावर. धन्यवाद डीजे मास्टर. तर पुलगाव संघ आपण डिसिजन जो असेल तो सांगवा आणि करणार आपण आयोजकांशी जे आपलं असेल ते आपण बातचीत करून घ्या. छत्रपती सीसी पुलगाव या संघाचा डिसिजन आणि आयोजकांशी संपर्क साधा. जो आपला मानपान असेल तो करून घ्या. सो तीन षटका दोन षटकांचा इथे खेळ संपला आहे. धावफलकावर धावा लागले 29 अजूनही विजयासाठी. तर कुलगाव संघ काय डिसिजन आहे आपला बॅटिंग म्हणजे टॉस जिंकून कुलगाव संघाने बॅटिंग स्वीकारली आणि फिल्डिंग करावी लागेल बॉलिंग करावी लागेल ती पॉसिबिलिटी टीमला. लगेचच तयार राहा. दोन्ही टीम उपस्थित देखील आहेत सर्व प्लेयर आणि कुलगाव संघ आपण आयोजक शंकर कोंडे यांच्याशी भेटा संपर्क करायचा आहे. मैदानात येण्याच्या आधी आपण कुलगाव संघ आयोजकांशी संपर्क साधा. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा 29 अजूनही विजयासाठी. 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. ह्या जर चेंडूवरती षटकार आला नसताना तर सामन्यामध्ये मजा अजून वाढली असती. रोशनच्या बॅटमधून एक गुडघे टेकून लगवलेला षटकार. त्यांनी चांगली बॉय बॅटिंग केली आतापर्यंत पाहायला गेलं तर. आठ चेंडू आणि 20 धावसंख्येची एक विध्वंसक विनिंग साकारतोय रोशन. आदम मुजाफर आत्ताच आलेत आपल्या मैदानामध्ये. त्यांच्या बॅटमधून देखील विनिंग शॉट येतील जरूर कारण की त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवरती संकेत लदगेच्या संकेत लदगेने चांगली बॅटिंग केली होती. आपल्या संघाला तारणार बनला होता दिनकर तलपेच्या बरोबरीने 7 मते दिली होती त्यांना तो संकेत लदगे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू थर्डमॅनला क्लिअर करायचं होतं. डायरेक्ट हिट सागर लदगे देखील बाजूला झाले होते. हिट मार असं त्यांनी सांगितलं होतं विकीला. परंतु बाहुबली आहे. परंतु बाहुबलीला तिने एष्ट्या उचलवता आल्या नाही आहेत. मला असं वाटलं होतं जर का हिट झाली असती ना एष्ट्यांवरती तर जवळपास चेंडू बरासा स्टम्प मात्र बरासा लांब गेला असता. हिट देखील झाली नाही. रोशन हा बॅटर बचावलाय बालबाल. एक धावसंख्या 30 धावा धावफलकावरती अजूनही 11 चेंडू 12 गरज. हा चेंडू पलट्यानंतर अतिरिक्त बाहेर घेणारा उचली. पंचांनी सांगितलं पंच पाहणी करतायत आणि सांगतायत हात फैलावलेत आणि सांगितलं की हा चेंडू वाईट आहे. आउटसाइड द ऑफ स्टम्प चेंडू फेकला जरूर होता परंतु इथे आला वाईट आणि 31 धावा धावफलकावरती. फुल टॉस आमंत्रण आमंत्रण स्वीकारलंय. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर संकेतवरती आक्रमण रोशनचं आणि हा आलाय षटकार. धन्यवाद डिजे. षटकार आला. षटकारच्या मदतीने धावफलकावर धावा 37. हा देखील मॅच विनिंग फटका खेचायचा होता. क्षेत्ररक्षक पोहोचतील का. नो मान्स लँडमध्ये चेंडू पडतोय जरूर. गोलंदाज स्वतः धावतोय परंतु इथे एकच सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 38 धावून स्थिरावली. आता 4 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे घरच्या मैदानावरती देखील परफॉर्मन्स करता आला नाही आहे. परफॉर्मन्स झाला जरूर परंतु धावसंख्या डिपेंड करता आली नाही आहे ते वडवली संघाला. नेहमी ह्याच मैदानावरती ते प्रॅक्टिस देखील करतात आणि ह्याच मैदानावरती आता हार पत्करावी लागेल त्यांना. चांगला चेंडू अशी गोलंदाजी पहिल्या चेंडूपासून करायला पाहिजे होती. प्रेमने चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर दिनकर तलपेने थोडेसे महागडे षटक पडलं. आता संकेतला जबाबदारी दिली होती. संकेतने देखील 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. आता 8 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम मोहाच्या वाडीला. चांगला चेंडू हातला होता ब्लॉकरला. ब्रह्मास्त्राचा वापर करून चेंडू काढतोय. एकच सिंगल किल.
कारण लेझी क्रिकेट मैदानामध्ये, कारण की त्यांना माहिती आहे धावसंख्येचा जो आव्हानात्मक टार्गेट आहे ना तो पूर्णतः सेट केला होता त्यांनी. आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत धावस वल्का दाबा लागला त्या 39 आणि आता 7 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे ह्या चेंडूवरती मॅच फिनिश करण्याच्या प्रयत्नामध्ये रोशन देखील असतील, परंतु मॅच फिनिश होईल का? फटका चांगला आहे, दर्जेदार देखील आहे आणि हा चेंडू डीप मिड विकेटला मात्र हा आला आहे उत्तुंग असा षटकार. मॅच विनिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मॅच मात्र विजय झाला आहे तो महाशिवाडी संघ. हरावं लागला.